तहसीलदार महोदय आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला ही एक निवेदन देत आहे याच्यामध्ये मी असं म्हणतोय की राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण देश दिवाळखोरीत जात आहे त्याचप्रमाणे जे मतदार आणि कार्यकर्ते त्यांना मतदान करतात त्यांच्यातही या विषयामुळे कोणतंच परिवर्तन होताना दिसत नसल्यामुळे सदर परिस्थिती भविष्यात बदलेल असं कुठलंही लक्षण नाही त्यामुळे सर्वसामान्य इमानदार माणूस हा घोरपडला जात असून मुलांची फीस भरण्यापासून ते गोडतेल किंवा पेट्रोल पर्यंत सर्वच गोष्टी अशक्य झाल्या अनेक मुलांची फीस पालक भरू शकत नसल्यामुळे आज ते शाळेत जाऊ शकत नाहीत शासकीय शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता रसदळाला गेली आहे गृहिणींना स्वयंपाक घर चालवणं अशक्य झाले तथापि या दिवाळखोरीतून देश वाचवण्यासाठी मी माझ्या वतीने एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून मला मिळणारे माझे आमदाराचे पेन्शन बंद करावे अशी मी विनंती करतोय जर पंखा असल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला घरकुल मिळत नसेल आणि नावावर एखाद्या जमिनीचा छोटासा तुकडा जरी असला तर वयोवृद्ध निराधार महिलांना शासन अर्थसहाय्य करणार नसेल तर मलाही शासनाकडून अर्थसहाय्य मिळण्याचं कुठलेही कारण नाही तथापि आपणास विनंती करतो की ही बाब शासनाला कळवून त्वरित माझं पेन्शन भरणं करण्याच्या संदर्भात आदेश पारित करण्याच्या संदर्भात कारवाई करावी तसेच मी स्वतः एक शेतकरी असून माझ्या नावावर 6 एकर जमीन आहे फक्त व शेतीचा खर्च आणि मिळणारा भाव याचा विचार करता मला शेतीतून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे तथापि मला त्वरित राशन कार्ड देऊन शासकीय धान्य देण्याचे आदेश द्यावे ही विनंती